मुंबई पुणे द्रुतगती मार्गावर बोरघाटातील ढेकू गावाच्या हद्दीत झालेल्या दोन मालवाहू वाहनांच्या अपघातात दोन जणांचा मृत्यू झाला आहे ट्रक चालक बाळू नामदेव मेटे कराड ते नवी मुंबई अशी वाहतूक करत असताना बोरघाटातील ढेकू गावाच्या हद्दीत क्लीनर राहुल बाळू मेटे ट्रकच्या टायरमधील हवा चेक करण्यासाठी उतरला असता त्याला मागून येणाऱ्या ट्रेलरने धडक दिली यावेळी राहुल मेटे याला ट्रेलर खाली येऊन जागीच मृत्यू झाला तर अचानक जोरात ब्रेक लावल्याने लोखंडी कॉईल रेलिंग होऊन ट्रेलरच्या कॅबिनवरून खाली पडल्या यावेळी ट्रेलर चालक विनोद गौड कॅबिनमध्ये अडकून ठार झाला दरम्यान अपघातामुळे काही प्रमाणात वाहतूक कोंडी झाली होती दोन्ही अपघातग्रस्त वाहने रस्त्यावरून बाजूला गेल्यावर वाहतूक सामान्य झाली